नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे आणि या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला आपण बघतोय विधान भवनाचं जे मुख्य गेट आहे त्याच्या समोर आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं कटआउट पाहायला मिळत होतं. मात्र आता रात्रीतून महायुतीतील सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे कटआउट्स हे विधान भवनाच्या मेन गेटच्या समोर लावण्यात आलेले आहेत. इथे समोरच्या बाजूला बघतोय अगदी मुख्यमंत्र्यांचे जे कटआउट त्याच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कटआउट लावण्यात आलेलं आहे. त्याच्या बाजूला केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं कटआउट आपल्याला पाहायला मिळते. तर रस्त्याच्या या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सुद्धा कटआउट आहे आणि अगदी त्याच्या अपोजिट साईडला जर आपण बघितलं तर इतर जे नेते आहेत भाजपचे त्यांचं सुद्धा आपल्याला कटआउट्स पाहायला मिळेल. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, त्यासोबतच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी सुद्धा आपल्याला कटआउट पाहायला मिळते आणि त्याच्या अगदी बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कटआउट पाहायला मिळतं. जसं मी आधी सांगितलं की आतापर्यंत एकनाथ शिंदे यांचं कटआउट होतं, मात्र आता या दुसऱ्या आठवड्यात हे सर्व महत्त्वाच्या नेत्यांचं कटआउट्स पाहायला मिळते. आणि खाली जर आपण बघितलं तर नमो महारोजगार मेळावा ज्या अंतर्गत रोजगार राज्यातील तरुणांना दिला जातोय, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यत्व विभाग यांच्या अंतर्गत आता हे मोठे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून जनतेपर्यंत जे काही नमो महारोजगार मेळावे सुरू आहेत त्याची माहिती मिळावी त्यासाठी खास हे कटआउट्स आपल्याला या विधान भवनाच्या मुख्य गेटबाहेर पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अनिल संगारे, समी वेदांत नेब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.